एवरीवन, कशा आहात आपण सर्व? आय होप तुम्ही चांगला असणार। तर मी गौरव नारनवरे स्वागत करतो आपल्या सर्वांचा पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवर सक्सेस एज्युटेकमध्ये। चला तर मग आजचं सेशन स्टार्ट करूया। सो आपण त्याआधी लास्ट लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत काय शिकलेलो आहोत ते एकदा रिवाईज करूया। ओके, सो आपण ट्रान्सवर्सल म्हणजे काय बघितलं होतं। ओके, लास्ट लेक्चरमध्ये आतापर्यंत जे शिकलो आपण त्यामध्ये आपण बेसिक डेफिनेशन बघितली, अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्सल बघितलं, त्यामध्ये आपलं करस्पॉन्डिंग अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स कशाला म्हणतात ते बघितलं आपण। ओके, सो त्यानंतर आपण बघितलं अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्समधले इंटेरियर अल्टरनेट अँगल्स काय म्हणतात, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स कशाला म्हणतात, है ना, आणि त्या सर्व आधारित आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह केला। ओके, सो त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करू। सो प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल आपण बघितले, त्यामध्ये ॲक्टिव्हिटी ओके हे सर्व आपण डिस्कस केलेलं आहोत। नवीन प्रॉपर्टीज एका नवीन डायग्राम थ्रू आपण शिकण्याचा प्रयत्न केला, जसे की प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल्स, प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल्स। ओके, सो त्यानंतर आपण सॉल्व एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये दोन क्वेश्चन आपण डिस्कस केले। ओके, सो त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 बघितला। ओके, प्रॅक्टिस सेट 2.2 आजच आपण बघितलं, त्यामध्ये दोन क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क दिलेले होते, बरोबर नाही का? आय होप गाईज तुम्ही हे केलेलं असेल। सो त्यानंतरचा जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे टू ड्रॉ अ पॅरेलल लाईन्स टू द गिवन लाईन। ओके, म्हणजे आपल्याला अशी एक गिवन लाईन दिलेली असणार, त्याच्या पॅरेलल लाईन आपल्याला एक काढायची आहे। ओके, त्याचंच कन्स्ट्रक्शन असणार आहे। सो 1 बाय 1 आपण डिस्कस करूया। सो कन्स्ट्रक्शन 1 मध्ये काय म्हटलेलं आहे की टू ड्रॉ अ लाईन पॅरेलल टू द गिवन लाईन थ्रू अ पॉईंट आउटसाइड द गिवन लाईन युझिंग सेट स्क्वेअर। ओके, सो आपल्याला एक लाईन दिलेली आहे, त्याच्या लाईनशी एक पॅरेलल लाईन आपल्याला काढायची आहे बाय युझिंग सेट स्क्वेअर। ओके, हे जे तुम्हाला दिसतात ना हे जे टूल्स, याला काय म्हणतात, सेट स्क्वेअर म्हणतात। ओके, सो यामधले पहिले दोन मेथड्स आपल्याला बघायचे आहे। सो त्यामधले मेथड 1 मधलं आपण स्टेप्स ऑफ द कन्स्ट्रक्शन बघूया काय आहे। सो पहिला काय म्हटलं, ड्रॉ अ लाईन, एक लाईन आपल्याला काढायची आहे। ओके, कोणते पण नाव देऊ शकता त्याला, लाईन एल एम एन, कोणतं पण नाव देऊ शकता। ओके, जसं तुम्हाला वाटते सोयीस्कर। सो एक लाईन अशी काढायची आहे आपल्याला आणि एक पॉईंट आपल्याला बाहेर घ्यायचं। ओके, लाईनचं आउटसाईडला। सो आपण इथे एक घेतला, ओके, तुम्ही बघू शकता ही एक लाईन काढली आपण पहिला स्टेप, दुसऱ्या स्टेपला आपण इथे एक पॉईंट घेतला। ओके, सो मग नंतर सेट स्क्वेअर, ह्या हे जे दोन हे दिसतात आपल्याला काय म्हणजे टूल्स दिसतात, याला काय म्हणतात, सेट स्क्वेअर म्हणतात। ओके, त्याला एक त्याला होल्ड करायचं इथे एकमेकांना, ओके, त्या पॉईंटजवळ। सो आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्याला होल्ड केलं आणि त्यामधून एक लाईन काढायची, ओके, अशी। सो ही जी लाईन काढली तुम्ही, ही कशाला पॅरेलल असणार आहे, लाईन एलला। ओके, सो अशा प्रकारे असतात हे विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे। ओके, काय करायचं आपल्याला, एक लाईन काढायची आहे। ओके, बाहेर एक असा पॉईंट घ्यायचा आहे, हे सेट स्क्वेअर घ्यायचे, एकमेकांना टच करायचे अशा प्रकारे की जिथून अशी लाईन आपण ड्रॉ करू शकतो। ओके, सो ही लाईन काय झाली, पॅरेलल झाली। ओके, लाईन एल इज पॅरेलल टू लाईन एम। ओके, सो त्यानंतर आपण जे आपलं कन्स्ट्रक्शन 1 आहे त्याचे मेथड 2 बघूया। ओके, सो ह्यामध्ये बघू शकता तुम्ही काय दिलं आहे आपल्याला, मेथड 2 मध्ये आपण स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बघूया काय म्हटलं आहे, की एक लाईन काढा म्हणते, ड्रॉ अ लाईन अँड टेक अ पॉईंट पी आउटसाईड द लाईन, म्हणजे एक अशी लाईन काढा म्हणते, ओके, ही जी लाईन घेतली आणि एक पी असा एक पॉईंट घ्या म्हणते बाहेर। ओके, हा इथे आपण पॉईंट पी घेतला, ओके, आउटसाईडच्या लाईनच्या बाहेर। ओके, सो आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची। ओके, सो तुमच्या कंपासमध्ये हा असा एक डी आकाराचा तुम्हाला एक टूल दिसणार। ओके, याला आम्ही डी म्हणतो। ओके, सो याला तुम्ही इथे ठेवणार, ओके, अशा प्रकारे, आणि इथून तुम्हाला 90 डिग्रीचा जो आहे आर्क किंवा पॉईंट तुम्हाला तिथे शो करायचं आहे। ओके, सो अशा थ्रू तुम्ही त्या पॉईंटवर काढू शकता, त्याला पॉईंट पी नाव द्यायचं। ओके, त्याला पॉईंट पी नाव दिल्यानंतर एक परपेंडिक्युलर असा काढायचा। ओके, सो पॉईंट पी दिलं, ओके, 90 डिग्री आपण घेतला त्या डीच्या सहाय्याने आणि एक असा 90 डिग्री आपण काढला। ओके, मग त्याच नंतर इथे एक पॉईंट एन घ्यायचा, ओके, आणि त्यावर एक डी ठेवायचा। ओके, त्यावर डी ठेवल्यानंतर एक 90 डिग्री तोच आपला डी घ्यायचा असा। ओके, त्यावर लाईनवर एन पॉईंटवर ठेवायचा आणि एक पॉईंट ड्रॉ करायचा क्यू। ओके, हा पॉईंट आपण ड्रॉ करणार। ओके, ओके, आणि त्यानंतर आपण असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ करणार। हा ड्रॉ केल्यानंतर त्या दोघांमधून याची जे त्या दोघांमधून आपण जो आहे एक लाईन ड्रॉ करू शकतो, है ना, आणि ही लाईन कशाला पॅरेलल असणार, याला पॅरेलल असणार जे आपल्याला गिवन लाईन दिलेली आहे। ओके,
आणि तुम्ही बघू शकता जो याचा जो असणार आहे मेजरमेंट, याची जी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ क्यूएनची असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो. तर खूपच इझी आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीच नाही, ह्याला रट्टा देखील मारण्याची आपल्याला गरज नाही आणि खूप सोपा आहे. ओके, सो त्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन टू बघूया. सो कन्स्ट्रक्शन टूमध्ये काय म्हटलं आहे, टू ड्रॉ अ पॅरेलल लाईन टू गिवन लाईन ॲट अ गिवन डिस्टन्स. ओके, एक आपल्याला डिस्टन्स इथे दिलेलं आहे. ओके, सो त्यानुसार आपण एक पॅरेलल लाईन काढू शकतो बाय युझिंग स्केल. ओके, सो मेथड काय दिलेलं आहे आपल्याला की एक ड्रॉ अ लाईन पॅरेलल टू अ लाईन लाईन एल ॲट अ डिस्टन्स 2.5 सेंटर. ओके, एक लाईन गिवन दिलेली आहे. ओके, ही लाईन याच्या पॅरेलल लाईन आपल्याला एक काढायची आहे 2.5 डिस्टन्सवर. किती? 2.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर. सो खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं आहे तुम्हाला, स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बघूया. काय म्हटलं आहे की ड्रॉ लाईन एल, एक लाईन एल ड्रॉ करायची अशी. ओके, त्यानंतर सेकंड काय म्हटलं आहे, टेक टू पॉईंट्स ए अँड बी ऑन द लाईन. ओके, दोन पॉईंट्स घेतले आपण हे लाईनवर ए आणि बी. ओके, हे घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर लाईन्स काढायचे. ओके, पॉईंट ए आणि बीमधून हे जे पॉईंट्स आपण मार्क केलेले आहे याच्यातून एक परपेंडिक्युलर काढायचा. ओके, या लाईन्स हे जे पॉईंट्स आहेत त्यामधून दोन पॉईंट्समधून दोन परपेंडिक्युलर लाईन आपल्याला ड्रॉ करायचे आहे. ओके, आणि परपेंडिक्युलर लाईनवर पॉईंट पी आणि पॉईंट क्यू आपण घेऊ शकतो 2.5 डिस्टन्सवर. ओके, म्हणजेच काय म्हटलं आहे यामध्ये की अशा तुम्ही एक लाईन ड्रॉ केला, नंतर एक स्केल घ्यायची. ओके, स्केलवरून या आपल्या पॉईंट एपासून 2.5 डिस्टन्सवर मार्क करायचं पॉईंट पी आणि पॉईंट क्यू. ओके, ए डिस्टन्सवरून आपण पॉईंट पी 2.5 डिस्टन्सवर काढणार आणि बी पॉईंटपासून आपण पॉईंट क्यू ॲट अ 2.5 डिस्टन्सवर काढणार. ओके, सो त्यानंतर आपण हे लाईन जॉईन करून घ्यायची. ओके, हे जॉईन केल्यानंतर ड्रॉ लाईन पी क्यू. ओके, एक लाईन पी क्यू अशी ड्रॉ करून घ्यायची. सो हे ड्रॉ केल्यानंतर जे लाईन पी क्यू असणार आहे, ओके, यालाही आपण एम नाव देऊ आणि यालाही एल नाव आहे, बरोबर. सो लाईन एम हे काय होणार, हे पॅरेलल होणार लाईन एलला. सो अशा प्रकारे आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप गाईज तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. ओके, सो आपला जो नेक्स्ट लेक्चर आहे इव्हनिंगलाच येणार आहेत. सो हा आपला लास्ट लेक्चर असणार आहे प्रॅक्टिस 2.3. ओके, मी या लेक्चरमध्ये पण कंटिन्यू केलेलं असतं, पण आपल्याला याला दास म्हणजे डिटेलमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. आणि खूपच इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि त्यांना देखील म्हणा की पुढे शेअर करायला, म्हणजे कसंच यावर आपण या चॅनलवर आपण व्हॅल्युएबल एज्युकेशन देत असतो. ओके, आणि फ्री एज्युकेशन असते. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. थँक्यू गाईज.